खास प्रसन्नतेने ती प्रदक्षिणा मार्गावर मार्गस्थ झाली. हात जोडून त्या मार्गावर तिने पहिले पाऊल टाकले आणि तिचे डोळे तिथल्या मूर्तीवर खिळूनच राहिले. कमनीय बांधल्याची युवती हाती असलेल्या भ्रुजपत्रावर आपल्या प्रियकराला पत्र लिहित होती. पत्र लेखिका अगदी सजीव वाटणार असं रेखीव शिल्प. आणि मग तिच्याही लवकर तिने तोच आविर्भाव साकारण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळ ती परिश्रमपूर्वक ते शिल्प सजीव करायचा प्रयत्न करत होती. पण अचानक तिला आठवलं की तिने नुकतीच प्रदक्षिणा सुरू केली आहे. लगभग हिने पत्रलेखिकेचा आविर्भाव दूर सारून ती पुन्हा एकदा मार्गस्थ झाली.